नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स वर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगली लोकसभेला राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा। सक्षम उमेदवार देण्यावर महाविकास आघाडीचा भर राहणार, सांगली राष्ट्रवादीला तर सातारा काँग्रेसला। भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनसेचा नकार, अमित शहा राज ठाकरेंची बैठक निष्फळ ठरण्याच्या मार्गावर, महायुतीत सामील होण्याच्या चर्चा थंडावल्या। सांगलीच्या जागेवरून दिल्लीत खडाजंगी इंडिया आघाडी बैठकीत उमेदवारीचा निर्णय प्रलंबित, 3 एप्रिलला अंतिम फैसला शक्य। महादेव जानकरांना सांगा मी त्यांची लोकसभेत वाट पाहतोय PM मोदीचा संदेश। देवेंद्र फडणवीसांनी परभणीतील सभेत सांगितला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जानकरांचा अर्ज। शाहू महाराजांचे स्थान अबाधित राखायचं असल्यास वैयक्तिक टीका टाळावी, हसन मुश्रीफांची महाविकास आघाडीच्या प्रचारकांना ताकीद। वैयक्तिक टीका दोन्हीकडून होणे अपेक्षित नाही, आम्ही आमच्या पातळीवर सूचना दिलेल्या आहेत, मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार, मला यापूर्वीच क्लीन चिट मिळाली आहे, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। आरोग्य विभागात 6.5 कोटींचा घोटाळा, रोहित पवारांकडून गंभीर आरोप, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या राजीनाम्याची मागणी। एकही मतदार मतदानाच्या दिवशी घरी राहिला नाही पाहिजे, नवनीत राणांच्या विजयासाठी अमरावतीत भाजपचा मेगा प्लॅन। मोठी बातमी, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या गाडीचा अपघात, पोलिसांची गाडीच कारवर आदळली। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।